नमस्कार, मेघाज मराठी रेसिपी मध्ये आज आपण लसणाची चटणी तयार करत आहे। त्यासाठी आपण 7 ते 8 वडे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडस जिरं घेतलेलं आहे, थोडी हळद घेतलेली 1 चिमूट, लाल रंगासाठी तिखट घेतलेलं आहे आणि आपण जे तिखट खातो ते रेग्युलर तिखट घेतलेलं आहे। त्यानंतर आपण खोबरा खेस घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवली, त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून ते भाजून घेऊ। शेंगदाणे परतले की आपण त्यात जिरं टाकून घ्यायचं आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकून घेऊ। आता आपण या जो खोबऱ्याचा खेस घेतला होता तो आपण याच्यासोबत परतून घ्यायचा आहे। आपले हे शेंगदाणे आणि खोबरं छान परतलेले, आपण गॅस बंद करायचा। त्यात आता आपण 1 चिमूट एवढी हळद आणि तिखट टाकून घेऊ। त्यात चवीनुसार आपण मीठ टाकू। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस बंद केलेला आहे आपण आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे मिश्रण थोडस आपण थंड होऊ देऊ। मिश्रण व्यवस्थित थंड झालंय। आता आपण मिक्सर बंद चालू करत तिचं वाटण तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली चटणी छान आपण वाटून घेतलेली आहे। ही अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची। आपण यात थोडंसंही तेलही टाकलेलं नाही किंवा आपण याला पाण्याचा अंशही लागू दिलेला नाही, असं आपण छान ही चटणी वाटून घेतलेली आहे। अशी वाटून घेतलेली चटणी छान हवाबंद भरणीत करून ठेवली की 1 महिनासुद्धा छान टिकते आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी लागते। ताटात जेवताना घेतली तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे। पोळीसोबत भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते। ही चटणी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ही चटणी आवडली तर तुमच्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।